नवी मुंबई नेटवर्क। लोक नेते गणेशजी नाईक, SSC सराव परीक्षा 2022-23, त्याचबरोबर परीक्षेकरता उपयुक्त ठरणारे स्पीड रिव्हिजन ॲप, याचं उद्घाटन प्रसंगी उपस्थित या ट्रस्टच्या मागचे प्रेरणास्थान लोकनेते आमदार गणेशजी नाईक सर, आमच्या विनंतीला मान देऊन आवर्जून या कार्यक्रमाकरता उपस्थित राहिलेले नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त मान्य श्री राजेश नार्वेकर साहेब, माजी खासदार संजीवजी नाईक, जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी श्री रामचंद्र गरत, माजी महापौर JD सुतार साहेब, माजी महापौर सुधाकरजी सोनावणे, माजी सभागृह नेते श्री रवींद्रजी थापे, विरोधी पक्ष नेते माजी श्री दशरथजी भगत, माजी स्थायी समिती सभापती नेत्रा शिर्के, या सराव परीक्षेचे समन्वयक श्री आनंदजी सुतार, श्री प्रदीपजी गवस, श्री सुभाष गायकवाड, श्री रंजित नाईक, श्री राजेश भोर, ज्यांना तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, त्याचा केंद्र सरकारतर्फे सत्कार करण्यात आला, ते सत्कारमूर्ती श्री शुभम धनंजय वनमाळी, सीओ स्पीड रिव्हिजन ॲपचे श्री सुरेश शेठ, उपस्थित सर्व व्यासपीठावरील मान्यवर, ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, उपस्थित मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, पत्रकार, विद्यार्थी, बंधू आणि भगिनींनो, मी सर्व उपस्थितांचं ट्रस्टतर्फे मनपूर्वक स्वागत या प्रसंगी करत आहे। SSC ची परीक्षा म्हणजे 10वीची परीक्षा म्हटलं की हा चर्चेचा विषय असतो। घरामध्ये चर्चा बोर्डाच्या परीक्षेची, नातेवाईकाले चर्चा बोर्डाच्या परीक्षेची, शाळेमध्ये सर्वत्र विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनामध्ये त्यांच्या आयुष्याची दिशा ठरवणारं वर्ष हे बोर्डाचं वर्ष असतं। आपल्या नियमित 7वी 8वी 9वी शाळेमधलं वातावरण, आपलेच शिक्षक, आपलेच मुख्याध्यापक, आपलेच कर्मचारी, त्या वातावरणामध्ये विद्यार्थी हा समरस झालेला असतो आणि जेव्हा शाळा बदलते, वातावरण बदलतं, तेव्हा मनावर दडपण येतं आणि जी आपल्या आयुष्याकरता अत्यंत महत्त्वाचा टप्पा असलेली 10वीची परीक्षा, तेथे विद्यार्थी थोडेसे गोंधळतात आणि आपल्याला अपेक्षित असलेलं यश त्यांना मिळत नाही। अनेक विद्यार्थी ज्यांना एखाद्या स्ट्रीममध्ये ॲडमिशन घ्यायचं असतं, एखाद्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असतं, एखाद्या क्षेत्रामध्ये त्यांना करिअर करायचं असतं, परंतु 1%, 2% त्यांची रँकिंग खाली येते आणि त्यांनी ठरवलेल्या क्षेत्रामध्ये त्यांना करिअर करता येत नाही। आणि हीच गोष्ट आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी 1998 साली समजली आणि त्यावर्षी विद्यार्थ्यांना सराव व्हावा, त्यांचा आत्मविश्वास वाढावा याकरता आपण काही प्रयत्न केले पाहिजे आणि त्यावेळेस आनंदजी सुतार, डॉक्टर संजीवजी नाईक साहेब यांच्याकडे या सराव परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी आदरणीय नाईक साहेबांनी दिली 1998 साली। आणि पहिल्या वर्षी 2 केंद्र, 900 विद्यार्थी आणि प्रत्येक वर्षी जसं बोर्डाची पद्धत बदलायची, बोर्डाचे नियम बदलायचे, त्याच पद्धतीची सिमिलर एक्झाम ही सुरू राहिली 1998, 99, 2000 आणि नंतर मग 4थ्या 5व्या वर्षी एव्हरेज सरासरी विद्यार्थ्यांचा सहभाग हा 10,000 विद्यार्थ्यांचा होऊ लागला। पहिल्यांदा ही परीक्षा मराठीमध्ये होती, नंतर इंग्रजी आणि नंतर
हिंदी या तिन्ही भाषेमध्ये ही परीक्षा घेतली गेली आणि सरासरी 10,000 विद्यार्थ्यांचा समावेश याच्यामध्ये राहिला आणि जी दोन केंद्र आणि 900 विद्यार्थ्यांनी 1998 साली सुरू केलेली ही सराव परीक्षा आज या परीक्षेमध्ये 27 केंद्र आहेत 73 शाळांनी या परीक्षेमध्ये सहभाग घेतला आहे आणि जवळपास 10,000 अधिक विद्यार्थी या परीक्षेला बसलेले आहेत। आदरणीय नाईक साहेबांच्या मनामध्ये अभिप्रेत असलेले शिक्षण क्षेत्राचं कार्य करत असताना ही परीक्षा अत्यंत जशी बोर्डाची परीक्षा होते त्याच प्रकारचा करण्याचा प्रयत्न हा केला गेला। जवळपास 400 अधिक तज्ञ शिक्षक याकरता काम करत असतात। हॉल तिकीट बनवणं त्याचबरोबर वेगवेगळ्या केंद्रांमध्ये ही एग्जाम घेणं त्यांचे पेपर कलेक्ट करणं ते पेपर तपासणं आणि वेळेच्या अगोदर हे पेपर तपासून रिझल्ट मुलांपर्यंत पाठवणं जेणेकरून तो रिझल्ट मिळाल्यानंतर जो उरलेला मूळ परीक्षेचा कालावधी आहे त्या कालावधीमध्ये त्यांना कुठल्या ठिकाणी त्यांना उणीव आहे कुठल्या ठिकाणी ते इम्प्रूव्हमेंट करू शकतील याच्याबद्दल काम करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळेल। आजवर ही परीक्षा ही नवी मुंबई शिक्षण संकुल ह्या बॅनर खाली घेण्यात आली होती परंतु आतापासून ही परीक्षा गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्ट ह्या बॅनर खाली घेण्यात आलेली आहे। आदरणीय गणेशजी नाईक साहेबांचं नेहमीच स्वप्न राहिलेलं आहे की नवी मुंबईतला विद्यार्थी मग तो शैक्षणिक क्षेत्र असेल क्रीडा क्षेत्र असेल किंवा कला क्षेत्र असेल या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या नवी मुंबईतल्या विद्यार्थ्यांना प्रावीण्य मिळावं आपल्या शहर स्तरावर राज्य स्तरावर देशस्तरावर आपला विद्यार्थी जावा याकरता आपण त्या प्रकारचं वातावरण आपल्या शहरामध्ये निर्माण केलं पाहिजे आणि हे करत असताना अनेक वर्षांमध्ये क्रीडा महोत्सवांचं भव्य आयोजन मला वाटतं क्रीडा महोत्सव आमदार चषक ही संकल्पना संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्यांदा कुठे झाली असेल तर नवी मुंबई शहराचं नाव आपल्याला घ्यावं लागेल आणि ते देखील आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण त्या क्रीडा महोत्सवाचं आयोजन करू। नाट्य महोत्सव असतील चित्रकला स्पर्धा असतील पतंग महोत्सव असतील भजन संध्या असतील अशा वेगवेगळ्या ज्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पाठबळ मिळेल त्यांना हक्काचं असं व्यासपीठ मिळेल अशा प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन सातत्यानं केलं गेलं। आदरणीय गणेशजी नाईक साहेबांना अभिप्रेत असलेलं विद्यार्थ्यांकरता शैक्षणिक क्षेत्रामधील कार्य कला क्षेत्रामधील कार्य क्रीडा क्षेत्रामधील कार्य आमची ट्रस्ट अपेक्षेप्रमाणे पूर्ण करेल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या होणाऱ्या परीक्षेकरता मनापासून शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र।